आपलं जीवन समाजाच्या हितासाठी स्वराज्याच्या निर्मितीसाठी घालवलं. शिवरायाचा विचार आपल्यापर्यंत गेला पाहिजे, त्यासाठी आपण इथे एवढा मोठा शिव जन्मोत्सव घेतो, ज्या माध्यमातून छत्रपती शिवरायाचे विचार समाजापर्यंत गेले पाहिजे. कारण शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर डोक्यात उतरवण्याचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहे. म्हणून आपल्या सर्व इथल्या मंडळींना मी धन्यवाद देईन, ज्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या पैठण नगरीमध्ये, या पैठण नगरीची लोकसंख्या मला वाटते 20-25-30 हजारच्या जवळपास आहे. कार्यक्रमात 70 हजार लोक उपस्थित आहे, बाकीचे 25 हजार कुठले होय, बाहेर गावचे पाहुणे आहे. पण मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन. या माध्यमातून आणि विनंती राहते, लहान लहान मुलं जे आहेत ना, त्यांनाच येऊन बसा. कारण माझा कार्यक्रम विशेष करून लहान मुलांसाठी असते, मी विशेष लहान मुलांसाठी कीर्तन करतो. माझं प्रबोधन हे लहान मुलांसाठी आहे, मी विशेष लहान लेकरांसाठी कीर्तन प्रबोधन करतो. मी 60 वर्षाच्या डंगऱ्यासाठी कीर्तन करत नाही. मग काय, 60 वर्षाच्या म्हाताऱ्यांना ऐकाव नाही का बाबा? ऐकाव, पण मनावर नाही घ्याव. या लहान मुलांना मनावर घेतलं पाहिजे, कारण उद्या तर छत्रपती शिवाजी राजा या लहान मुलांमध्ये निर्माण होणार आहे. उद्याची जिजामाता लहान मुलींमध्ये निर्माण होणार आहे, सावित्रीबाई फुले यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून लहान मुलांसोबत बोलत राहतो. तुम्ही लहान लहान पोरं बोलत जाता, लहान मुलं आजूबाजूला बसले ना, लहान मुलांशी बोलत असतो, त्यांना या कीर्तनातून मी प्रबोधन सांगतो. कारण 60 वर्षाच्या म्हाताऱ्यात परिवर्तन करून काही फायदा आहे का रे बाबू? नाही. 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला कीर्तन सांगून काय फायदा रे? नाही. समजा 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने माझं कीर्तन ऐकलं आणि त्याला खूपच आवडलं आणि त्यानं 60 वर्षी दारू पिणं सोडलं, काही फायदा होईल? मी म्हणतो 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 60 वर्षी माझं कीर्तन ऐकून दारू पिणंही सोडू नये, त्यानं डबल जास्त दारू पिणं चालू करावं, लवकर मराव बोहारतोंड. काय करता, परवा नागपुरात कीर्तन झालं, एक म्हातारा आला म्हणे महाराज 72 वर्ष वय चालू, किती रे? 72 जीवनात क्रांती केली म्हणे, परिवर्तन केलं म्हणे, बदल केला म्हणे. म्हटलं आजोबा काय केलं? काही नाही म्हणे महाराज, बदल केला. पण कोणता बदल केला? म्हणे महाराज आतापर्यंत देशी पीत होतो, आता इंग्लिश पिणं चालू केलं. काय फायदा? एक म्हाताराला म्हणे महाराज 75 वर वय चाललं म्हणे, माझ्यासारखा बहादर बनण्या महाराष्ट्रात सापडणार नाही म्हणे, क्रांतिकारी हो म्हणे. म्हटलं आजोबा कोणती क्रांती केली तू? म्हणे महाराज आता 75 जवळ वय आहे म्हणे, ज्याच्या पहिले चिकन खाल्लं, मटण खाल्लं, सगळं खाल्लं म्हणे मांस, पण आता 70-75 जवळ वय आलं म्हणे, गळ्यात माळ घातली म्हणे आणि देवाचं भजन सुरू केलं म्हणे. कसं भजन होणार आणि 70-75 वर्षी चिकन मटण सोडलं म्हणे. मग जेवण झाल्यावर ते डोंगर माया बाजूला बसलं आणि घरच्या घर मालक्यानं सोपेचं पांदान आणलं. त्या म्हाताऱ्यानं त्या सोपेच्या पांदानातली सुपारी नाही खाल्ली आजोबा, सोप तोंडात टाकली. मी त्या आजोबाले म्हटलं आजोबा ते सुपारी खाऊन दाखव ना. नाही म्हणे, दात उरले नाही. म्हणलं चोट्या त्याच्यानं मटण चावून होत नव्हतं म्हणून तुनं मटण सोडलं का? आणि मटण तुनं नाही सोडलं, त्या दातं जागा सोडली म्हणून मटणानं तुला सोडलं. नखरे करू नको, तुकडोजी महाराज आवाज देता. आज या 21व्या शतकात, या आधुनिक युगात, आजच्या या जमान्यामध्ये आमची प्रगती कशी झाली पाहिजे, आमचा बहुजन समाज सुखी झाला पाहिजे. बहुजन म्हणजे मग काय? फक्त बौद्ध काय? बहुजन म्हणजे तेली, माळी, कुंडी, धनगर, नावी, मातंग, आदिवासी, चर्मकार, 18 पगड जाती. ज्या 18 पगड जातीनं छत्रपती शिवरायाचं स्वराज्य निर्माण केलं, त्या 18 पगड जातीनं संभाजी महाराजांना मदत केली, त्या 18 पगड जातीची प्रगती झाली पाहिजे. आमचा माळ्याचा पोरगा आयपीएस झाला पाहिजे, आमचा नाव्याचा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, मराठ्याचा पोरगा मोठ्या अधिकारी झाला पाहिजे. नाही तर आम्ही पाहतो आज शिवजयंतीमुळं तरुण पोरं एकत्रित आले, या तरुण मुलांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. नाही तर तरुण पोरं चांगल्या कामात एकत्रित येत नाही. आमचे तरुण पोरं कॉलेजला शिकणारे जवान पोरं रात्री 12-12 वाजेपर्यंत फेसबुकवर ऑनलाईन रहते, ऑनलाईन फेसबुकवर चॅटिंग करते एखाद्या मुलीसोबत, आणि 12च्या पुढं व्हॉट्सअपवर दुसऱ्या मुलीसोबत ऑफलाईन होते.
पण छत्रपती शिवरायाच्या विचाराचं कधी आम्ही नेट सुरू करत नाही, कधी गाडगे बाबाच्या विचाराचं इंटरनेट चालू करत नाही, कधी शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या विचाराचं नेटवर्क सुरू करत नाही। म्हणून आम्हाला आता विचार घ्यायचा आहे शिवरायाचा। आणि इकडे महाराज सरांचा आवाज आहे, बोलत राहतो माझा मोबाईलच्या भाषेतलं कीर्तन असते। समजा आता आपल्या सगळ्याच्या घरी मोबाईल आहे की नाही, मग त्या मोबाईलने चार्जिंग केलं आणि रिचार्ज नाही मारलं फोन लागते का? नाही, बिना रिचार्ज मारता फोन लागत नाही। आणि समजा फुल रिचार्ज मारलं आणि चार्जर लावून चार्जिंगच नाही केलं फोन लागते का? नाही, म्हणजे बिना चार्जिंग करताही फोन लागत नाही आणि बिना रिचार्ज मारता बिना बॅलन्स टाकताही फोन लागत नाही। आणि समजा बिना फोन म्हणजे रिचार्ज मारता बिना बॅलन्स टाकता बिना पैसे टाकता आपण जर फोन लावण्याचा प्रयत्न केला तर फोन मधली एक भैताड बेलनी बाई आपल्या सोबत बोलते, बोलते कधी ते बाई काय म्हणते, अरे बोअर तोंड्या ती फोन लावायची नाही की? नाही, पहिले रिचार्ज टाक ना मग फोन लाव। आणि रिचार्ज मारणं म्हणजे काय आहे, वर्षातून एकदा रिचार्ज मारणं म्हणजे 19 फरवरी शिवरायाची शिवजयंती घेणं म्हणजे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं रिचार्ज मारणं आहे। रिचार्ज मारणं म्हणजे काय आहे आपल्या जीवनाला, तर गाडगे बाबाचा विचार ऐकणं, शिवरायाचं शिवचरित्र वाचणं, तुकोबाची गाथा वाचणं, एकनाथ महाराजांचं भागवत वाचणं हे आपल्या जीवनाला रिचार्ज मारणं आहे। आणि या उदयपालच्या 7 खंजरीचं कीर्तन ऐकणं म्हणजे आपल्या जीवनाला फुल लाईफ टाइम रिचार्ज मारणार आहे। म्हणून रिचार्ज मारायचा आहे तर छत्रपती शिवरायाच्या विचाराचा मारा, रिचार्ज मारायचा आहे तर जिजा मातेच्या विचाराचा मारा, टावर पकडायचा आहे तर संभाजी महाराजच्या विचाराच्या टावर खाली राहा, टावर पकडायचा आहे बिरसा मुंडाच्या विचाराच्या टावर खाली राहा, एकनाथ महाराजच्या विचाराच्या टावर खाली राहा। आता भलते टावर पकडत बसू नका, आयडिया नाही, वोडाफोन बिलकुल नाही, टेलिनॉर जिओच्या पाचात दूर राहा, जिओ जिने दो धन धना धन, संताच्या टावर मध्ये राहा। कि मिलना कठिन है शिव का, अरे मिलना कठिन है शिव का, बड़े भाग से पाते कहीं, बड़े भाग से पाते कहीं, पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं, अरे संग शिव का मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ वह शहनशाह के तुल्य है, वह शहनशाह के तुल्य है। संत तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं अखिल मराठ्यांसाठी, मराठा म्हणजे जातीचा मराठा नाही, महाराष्ट्रात राहणारा आणि छत्रपती शिवरायाला मानणाऱ्या मराठ्यांसाठी एक भजन लिहिलं की मराठे शूरवीरानो निकामी स्वसका बसला, बराबर निकामी दासका बसला, आम्हाला आमचा इतिहास ऐकावं लागल, समजून घ्यावं लागल शिवरायाचा इतिहास। बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, जो कौम अपना इतिहास याद नहीं रखती वो कौम कभी इतिहास बना नहीं सकती, कारण इतिहास घडवणारे मावळे होते पण लिहून ठेवणारे डोम कावळे होते ना। आम्हाला आमचा इतिहास लक्षात घ्यावं लागल, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या इतिहासाचं अवलोकन केलं, छत्रपती शिवरायाचा इतिहास म्हणजे मालोजी राजेंचा इतिहास, जे मालोजी राजे इंदापूरच्या गडीवर थारा धारा तीर्थी पडले त्यांचा इतिहास बघितला, शिवपुत्र संभाजीराजानं आपल्या वडिलांचा इतिहास बघितला, छत्रपती शिवरायाचा इतिहास, शहाजीराजेंचा इतिहास, आणि त्याप्रमाणे आपलं काम करत गेले म्हणून एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं।
म्हणून आम्हाला आमचा इतिहास लक्षात घ्यावा लागल. त्यासाठी शिवजयंती पुस्तक देतो बक्षीस. हा, एखाद्या मुलानं सांगा ना, दहावी बारावीच्या मुलानं बोला किती जणांना मारलं. हा, एखाद्या मुलानं बोला. आजूबाजूच्या एखाद्या मुलाला उभं करा. आपला कार्यक्रम चालता बोलताय. या इकडे, या ना इकडे, या ना. मामा आले, जमलं का? उधर से ही बताओ, ज्यादा पास से बताओ, कितने लोगों को मारा होगा? नहीं, उनको पता ही नहीं. दूसरे ने बताओ, डमी गेला आपला उमेदवार खेल धरला. एक हजार अभ्यास आहात. आपण मी दादांना पुस्तक देतो, या एक मिनिट. जोरदार टाळ्या वाजवा. नाही तर कोणी सांगितलं असतं 1000 मारले 500 मारले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या हातानं फक्त 4 जण मारले. अफजल खानाचा तर कोथळाच बाहेर काढला. त्याचा वकील कृष्णा भास्कर केळकरनी त्याच्या तलवारीनं 2 तुकडे केले. एक रांजाचा पाटील त्याचा चौरंग बनवला. आणि त्याच्यानंतर एक मराठा समाजाचा, म्हणजे मराठा समाजातले 2 जण मारले. शिवाजी महाराज स्वतः मराठा होते, पण मराठ्यातले 2 जण मारले. कारण जो स्वराज्याच्या आळाला, तो आपला असला तरी त्याला संपवला. स्वराज्य गरजेचं आहे. शिवाजी, शिवाजी नावच आहे. शिवाजीच्या उलट वाचलं तर काय होते रे? जीवाशी. जीवाशी म्हणजे जीवाला जीव लावणारा राजा.